टोलमुक्तीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला. टोलबाबत चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक पार पडली. सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसेंसह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पुढच्या 15 दिवसात टोलच्या एंट्री पॉईंटवर सरकारसोबत मनसेचेही कॅमेरे लागणार आहेत. तसंच आनंदनगर किंवा ऐरोलीपैकी एकाच ठिकाणी टोल ठाणेकरांसाठी घेण्याचा निर्णयही पुढच्या 15 दिवसात होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 हे मागणी आहे तुमची. हो आपली मागणी आहे त्याच. हो बरोबर आहे, मागणी आहे बरोबर आहे. परंतु त्याच्या संदर्भातच काल मुख्यमंत्री बोललेत की एका महिन्याच्या आत तुम्हाला मी त्याचा निर्णय सांगतो. आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 जुने टोल आहेत. हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. जुने टोल आहेत. त्याच्यानंतर मुंबई एंट्री पॉईंट, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग व राजीव गांधी सिलिंग यांचे कॅग ऑडिट केलं जाईल. पुढचे 15 दिवस या सर्व एंट्री पॉइंट्स वरती सरकारतर्फे कॅमेरे लावले जातील आणि त्यांच्याबरोबर आमचे देखील कॅमेरे लागतील पक्षाचे, की जेणेकरून किती गाड्यांची ये जा होते आहे या गाड्या मोजल्या जातील. करारात नमूद केलेल्या सर्व सोयी सुविधा म्हणजे स्वच्छ प्रसाधनगृह पुरुषांसाठी आणि महिलांसाठी, स्वच्छ प्रथमोपचारासाठी लागणारी सेवा, त्याच्यानंतर एक रुग्णवाहिका, त्याच्यानंतर क्रेन, प्रकाश यंत्रणा, पोलीस अंमलदार, फोन, करारपत्र, शासन निर्णय, तसेच तक्रार वही. आता तक्रार वही होणार नाही तिकडे, मगाशी ठरल्याप्रमाणे मंत्रालयामध्ये एक सेल उभा केला जाईल. या सगळ्या टोल नाक्यांवरती CCTV फुटेज, CCTV कॅमेरे जे लागले जातील त्याची संपूर्ण इथे मंत्रालयामध्ये वॉच ठेवलं जाईल, कळलं का. त्याचबरोबर तिथे एक नंबर दिला जाईल, मोबाईल नंबर, की या टोल नाक्यांवरती लोकांना काय प्रकारचा त्रास होतोय किंवा काय. मी येतो ते पुढे, ज्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक पण येणार आहे विषय, बट काय प्रकारचा त्रास होतोय लोकांना उद्या त्या नंबरवरती मेसेज करून तिथे सरकारला कळवता येईल. आणि ही यंत्रणा MSRDC लागणार नाही, ही मंत्रालयात लागेल. त्याच्यानंतर करारातील नमूद सर्व उड्डाण पूल, भुयारी मार्ग यांचे डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल, बरोबर आहे. आणि ते आपण ह्यांच्याकडनं करणार, IIT च्या लोकांकडून, नामांकित संस्थेतर्फे IIT च्या लोकांकडनं करणार ते. सो ते सरकारी यंत्रणा असणार. त्याच्यानंतर आनंदनगर टोल नाका ठाण्याचा, ज्याच्यात या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आता ठाण्याच्या लोकांना आनंदनगर टोल नाका क्रॉस करून परत जर समजा ऐरोलीच्या टोल नाक्यावरती असं असेल, दोनदा टोल भरायला लागतो. तो टोल एकदाच भरवला जाईल, एक तर आनंदनगर किंवा ऐरोली, याच्यासाठी त्यांना 15 दिवसामध्ये या प्रकारचा ते शासन निर्णय घेईल. त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेत असणाऱ्या मुलुंडच्या हरिओम नगर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी मुलुंड म्हाडा कॉलनीमधून पूल बांधला जाईल आता तात्काळ, की जेणेकरून त्यांना तिथे टोल भरायला लागणार नाही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे